जळगाव मधून जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत। हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे। 7 दिवसाआधी कोरडे ठाक पडलेले हतनूर धरण हे सध्या फुल झाले। एका आठवड्यात धरणाचं चित्र अगदी पालटलंय। तापी नदीत या पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले। हतनूर धरण ओव्हरफ्लो झालं। 7 दिवसाआधी कोरडे ठाक पडलेलं हतनूर धरण झालं फुल। तापी नदीत या पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असताना तापीच्या नदीपात्रात अवलंबून असलेल्या गावांना याचा फायदा नक्की होईल। मात्र धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।